नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकन और पाइए नवी मुंबई पनवेल उरन और लोनावला की ताजा तरीन खबरें। सोमवार दिनांक 12 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 सुमारास कृष्णा टॉवर मध्ये 5व्या मजल्यावर वय 62 विजय कुमार धोत्रे यांचा मृत्यू झाला असून वय 28 मुलगा निखिल हा जखमी झाला आहे। मुलगा निखिल हा काही दिवसापासून मनोरुग्ण आहे, त्याच्या उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले। या घटनेदरम्यान घरामध्ये मुलगा व वडील असल्याची माहिती मिळाली आहे। मृत्यू झालेला विजय कुमार याच्या डोक्यात कुकरचं झाकण व घरातील लोखंडी रॉड मारला आहे। यात गंभीर जखमी झालेला विजय कुमार जागीच मृत्यू झाला आहे, तर मुलगा निखिल किरकोळ जखमी झाला आहे। घरातील कोणतेच किमती सामान चोरीला गेलेले नाही। हत्येप्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असल्याचे उपायुक्त सुधाकर पठारे यांनी सांगितले आहे। विजय दाहोत्रे 62 वर्षाची इसम, त्यांची एक पत्नी जी बँक ऑफ बरोडामध्ये नोकरी करते, एक 28 वर्षाचा मुलगा जो इंजिनियर आहे आणि विविध खाजगी कंपन्यांमध्ये काम केल्याने सध्या घरी असतो, यासाठी राहतात। त्यांची आणखी एक मुलगी आहे, ती लग्न होऊन इथंच बाजूच्या परिसरामध्ये राहते असं हे कुटुंब आहे। आज दुपारी 12:45 सावंत नावाच्या या सोसायटीच्या कर्मचाऱ्याने पोलीस स्टेशनला फोन करून माहिती दिली की इथे विजय दाहोत्रे हे आणि त्यांचा मुलगा आहे जखमी परिस्थितीमध्ये आहेत। तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यावेळेस विजय दाहोत्रे हे गंभीर जखमी हेड इंजुरी झालेली होती त्यांना आणि गंभीर जखमी अवस्थेमध्ये रक्ताच्या थरोळ्यात पडलेले होते आणि मुलगा जो आहे त्याच्या बोटाला छोटीशी जखम झालेली होती आणि तो दरवाजामध्ये पडलेला होता। त्या जखमीला त्यांनी तात्काळ हॉस्पिटलाइज केलं, ट्रीटमेंटची व्यवस्था केली। या कुटुंबाची अधिक माहिती घेतली असता जो 28 वर्षाचा मुलगा आहे तो शिझोफ्रेनिया या आजारानं आजारी आहे, त्याचं विविध माहिती काढायचं काम सुरू आहे, चौकशी करायचं काम सुरू आहे आणि जे काही सुरुवातीचे इन्फॉर्मर आहेत त्यांच्या कंप्लेंटवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध आपण सध्या खून आणि 323 या कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करतो आहे आणि अधिकचा तपास सध्या सुरू आहे। की प्राथमिक दृष्ट्या तरी याच्यामध्ये जो काही आजार आहे त्यामध्ये केलेलं कृत्य कदाचित असू शकतं, मात्र याचे संपूर्ण पुरावे आल्यानंतरच CCTV संपूर्ण फुटेज जमा केलेले आहे, त्याचं ॲनालिसिस सुरू आहे। त्याचप्रमाणे जे इमिडिएट घटनास्थळी पोहोचलेले शेजारी आहेत किंवा सोसायटीचे जे काही स्टाफ आहेत हे विटनेसकडनंही माहिती घेणं सुरू आहे आणि यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू आहे। घटनास्थळी आपल्याला प्रेशर कुकर जे आहे ते त्याचा वापर केलेला दिसतो आहे, त्याचा दांडा देखील तुटलेला आहे आणि त्याच्या बुडाला काही केस लागलेले आहेत, रक्त सगळं लागलेलं आहे। त्याचप्रमाणे एक छोटासा हातोडाही तिथे आहे, म्हणजे हे जे काही होममेड साहित्यानंच जखमी केलेलं प्राथमिक दृश्य दिसत आहे, मात्र त्या जखमांचं विस्तृत ॲनालिसिस आणि इतर पुरावे आल्यानंतरच आपल्याला निश्चितपणे पुढे सांगता येईल। व्हिडिओ जर्नलिस्ट साई पवारसह प्रिया उजनचा रिपोर्ट।